म्हणून याच्यामधून पहिलं तर त्यांनी एकमत करावं, कुणावर आरोप करायचा, कुणाचा आदेश गेलाय. त्यांच्यात एकमत नाही ना, माझ्यावर काही लोक आरोप करतायत, गृहमंत्र्यांवर काही लोक आरोप करतायत, त्यांनी पहिले एकमत करून आरोप करावा. तुम्हाला एवढंच सांगतो मी, यामध्ये कुठल्याही प्रकारचा आदेश, अरे मराठा आंदोलना आंदोलनकर्त्यांवर लाठीमार करा अशा प्रकारचा आदेश आम्ही देऊ शकतो का? हे चुकीच्या पद्धतीने आरोप करणं, सरकारला बदनाम करण्याचं काम सरकार स्थापन झाल्यापासून सुरू आहे. त्यात नवीन काही नाहीये, परंतु तेही राज्यकर्ते होते, त्यांना माहीत आहे ह्या अशा प्रकारचे आदेश दिले जाऊ शकतात का, दिले जातात का. त्यामुळे आरोप हे करणं ह्याच्यामध्ये राजकारण मला आत्ता आणायचं नाहीये. मला एकच आहे, मुख्यमंत्री म्हणून आम्ही या मराठा समाजाच्या पाठीशी आहोत. आम्ही काय, आमचं सगळं सरकार, नाहीतर पूर्वी आम्ही आरक्षण दिलं होतं ना, देवेंद्रजी मुख्यमंत्री होते त्यावेळेस, मग 2.5 वर्ष तुम्ही जे रद्द झालं याला कारणीभूत कोण आहे? सुप्रीम कोर्टामध्ये त्याच्यात पण डिटेलमध्ये आमच्याकडे सगळी माहिती आहे, काय कोणी हलगर्जीपणा केला, कुणाचा नाकर्तेपणा आहे. या मराठा समाजाचं आरक्षण जे रद्द झालं यामध्ये कोण जबाबदार आहे? आम्ही दिल्यानंतर वर्षभर सुप्रीम कोर्टामध्ये देखील ते आरक्षण होतं, त्यामुळे आज मी त्यावर बोलू इच्छित नाही. एवढंच सांगतो, याच्यामध्ये विरोधकांनी देखील याच्यात राजकारण आणू नये. जाणीवपूर्वक लाठीचार्जचे आदेश मंत्रालयातून आले, ते वरून आले, अशा प्रकारचा नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न झाला. खरं म्हणजे या सगळ्या नेत्यांना माहिती आहे की लाठीचार्जचा आदेश देण्याचे अधिकार हे SP आणि DYSP लेवलला असतात, त्याकरता कोणालाही विचारावं लागत नाही. कुठे आदेश दिले, कुठे आदेश दिले, चला दूध का दूध पाणी का पाणी. आम्ही कुणी ठिकाणी आदेश दिले असतील ना, सिद्ध करावं, राजकारणात बाजूला होईल. तशा पद्धतीनं त्यांनी नाही सिद्ध केलं तर त्यांनी राजकारणात बाजूला होईल.